सॉरी दादा, मी या आयुष्याला वैतागलोय. सगळीकडून मी अडकत चाललेलो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डिलीट कर. पप्पांना सॉरी सांग असा मेसेज सख्खा थोरल्या भावाला करून धाकट्या भावाने आत्महत्या का केली बघा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. किरण दत्तात्रेय शेंगरे असे आत्महत्या केलेल्या धाकट्या भावाचे नाव आहे. याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की महाबळेश्वर शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर मेटतळे हे गाव आहे. या गावात गणेश दत्तात्रेय शेंगरे याचा लहान भाऊ किरण शेंगरे हा काम नसल्यामुळे घरीच असायचा. मंगळवारी रात्री 9 वाजता किरण हा त्याच्या खोलीमध्ये नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला, तर त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये त्याचा मोठा भाऊ गणेश हा झोपण्यासाठी गेला. सकाळी 6 वाजता गणेशला जाग आली. त्यावेळी त्याने व्हॉट्सअपवर पाहिले असता त्याच्या लहान भाऊ किरणने त्याला मेसेज पाठवलेला दिसला. हा मेसेज त्याने रात्री 12:15 व्हॉट्सअपवर पाठवला होता. मेसेजमध्ये लिहिलं होतं की सॉरी दादा, मी या आयुष्याला वैतागलोय. सगळीकडून मी अडकत चाललेलो आहे. याच्यापुढे तुम्हाला सगळ्यांना त्रास नको व हा मेसेज कोणाला दाखवू नको. डिलीट कर. पप्पांना सॉरी सांग. मी मोबाईल ॲपवरून ऑनलाईन लोन घेतलेलं असून ते मला फेडता येत नाही. ते 11:00 आत भरून टाक माझी शपथ आहे. कोणाला सांगू नको. मिस यू असा उल्लेख होता. हा मेसेज पाहून थोरल्या भावाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या रूमकडे तो धावत गेला, त्याला हाक मारली व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा आतून उघडत नव्हता म्हणून सर्वांनी मिळून तो दरवाजा अखेर तोडला. त्याच्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला असता घरातील अँगलला नायलॉनच्या रस्सीने किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यानंतर गणेश आणि त्यांच्या शेजारील लोकांनी घरातील कोयत्याच्या सहाय्याने गळफासची रस्सी कापून त्याला खाली उतरवली. तेव्हा तुम्ही ऑनलाईन गेम्स किंवा ऑनलाईन ॲप्स असतात जे ऑनलाईन तुम्हाला लोन देतात, त्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे.